यवतमाळ जिल्ह्यातील सेलू शिवारात येथे कुंभार समाजाच्या मुलीवर सलमान मिर्झा बेग या आरोपीने अत्याचार केला. या घटनेचे पडसाद आज चंद्रपुरातही उमटले असून कुंभार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मुलीला घरात एकटे बघून आरोपीने घराच्या छपरावरून आत प्रवेश करत मुलीवर अत्याचार केला. ही घटना अत्यंत घृणास्पद असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच सरकारी अधिवक्ता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, तसेच पीडितेच्या परिवाराला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी समाज बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे. दिनांक 8 ऑक्टोबर 2018 रोजी मुक्काम पोर्ट सेलू बुद्रुक तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी अंदाजे दुपारी 3:30 वाजता एका कुंभार समाजाच्या मुलीवर पाशवी बलात्कार झालेला आहे आणि 3:30 वाजता त्या मुलीचे आईवडील अर्थार्जनासाठी पोट भरण्यासाठीच्या कामासाठी बाहेरगावी किंवा जंगलात गेले होते. अशी स्थिती येऊन तेथील एका मुस्लिम युवकांनी घरावरील टीन सरकवून घरामध्ये प्रवेश केला आणि त्याला हवं होतं ते पाशवी निष्कृत्य केलं. त्या निष्कृत्याचा निषेध करण्याकरता आम्ही आज इथे या संख्येने जमलेलो आहोत आणि हा जो काही पाशवी नराधमाला बलात्कार केलेला आहे त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या चौकशीसाठी माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची निवड झाली पाहिजे.